किंवा काही म्हणजे काही डोंगर आणि काही वरचे ज्या भाग आहे तो झोपड्यांवर पडल्यामुळे काही मृत्यू झालेले आहेतच, आणि त्या बाबतीतला जो काही मदत कार्य आहे ती मोठ्या पद्धतीनं चालू आहे. हेलिकॉप्टर सेवासुद्धा त्या ठिकाणी देण्याघेण्या दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य विभागाच्या दृष्टीनं जे जे काही तुमचे पुराच्या तडाख्यामध्ये असलेले गावं आहेत त्या ठिकाणी आपण एक डॉक्टर आणि नर्सेस यांचे एक गट तयार करून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आणि म्हणून आता मदत कार्य म्हणून मला जी काही मागणी करण्यात आली त्याच्यात कपडे किंवा खाण्यापिण्याचा विषय असेल, तेल वगैरे ह्याच, कारण घरामध्ये टोटल पाणी आल्यामुळे संपूर्ण ह्या सगळ्या गोष्टी पाण्याखाली गेल्यामुळे आज ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता निर्माण झालेली आहे. आणि आम्ही सिव्हिल सर्जन, DHO आणि आमची जे काही आरोग्याचं कुमक आहे ते सगळं त्या ठिकाणी पाठवलं आहे. आणि औषधोपचार असेल किंवा जर कोणी गंभीर आजारी असतील तर मोठे हॉस्पिटल्समध्ये बेड्स रिझर्व करण्याचं काम, जसं आता रायगड आहे तर रायगडमध्ये MGM बेड रिझर्व करण्याचं काम, 20 बेड्स तिथल्या पेशंटसाठी रिझर्व ठेवा, अशा सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मला वाटतं की जे जे काही आजच्या निमित्ताने आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण केलेल्या आहेत. या सगळ्यांवर माननीय मुख्यमंत्रीसुद्धा लक्ष ठेवून आहेत, उपमुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, आणि आम्हीसुद्धा आमच्या आरोग्य विभागाच्या वतीनं पूर्ण लक्ष ठेवून आहोत. ज्या गरजा आहेत त्या निश्चित प्रकारे प्राधान्याने पुरवल्या जातील. ते मी म्हणतोय ना की निश्चित प्रकारे पाणी, मी चिपळूणचं नाव घेऊन सांगितलं की पाणी सर्व शहरातच पूर्ण वेढल्या गेले शहर पाण्याने, आणि त्यामुळे अशा पद्धतीची ही कधीही म्हणजे अघटित घटना ही कधी घटणार नाही अशा स्वरूपाने एका थोड्या काळात इतका पाऊस पडल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी निश्चित प्रकारे झाल्यात. मला वाटतं की आता थोडी परिस्थिती कंट्रोलमध्ये आल्यानंतर आता खरं कळेल की एक्झॅक्टली किती नुकसान झालं आहे, म्हणजे मालाचे नुकसान, मृत्यू झालेले लोक, सगळ्यांचाच आकडा त्या ठिकाणी कळेल. पण आम्ही पूर्ण या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत आणि लागत असलेली मदत पूर्ण प्राधान्य देऊन त्या ठिकाणी दिली जाणार आहे. पूरग्रस्त भागात नव्याने कोविड सेंटर कसे काय उभारणार आहे आता नव्याने सुरू होईल? नाही, आता असं मला वाटतं की पूर काही कायम राहणार नाही. आता अपेक्षा करूया की सगळं लवकर लवकर ओसरेल आणि सगळं ओसरल्यानंतर सगळ्या पुन्हा सुस्थितीत आणण्याच्या दृष्टिकोनातून तातडीनं कार्यवाही करावी लागेल.